नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। युरेनियमचा बेकायदा साठा मिळून तो चढ्या दराने विकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोन तरुणांना काही दिवसांपूर्वी दहशतवाद विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली होती। या प्रकरणाचा पुढचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात आला आहे। राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणातल्या आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे। जिगर पांड्या आणि अबू ताहिर अशी या आरोपींची नावे आहेत। या दोघांनी 7 किलो 100 ग्रॅम युरेनियमचा साठा मानखुर्द मधल्या एका कारखान्यात लपून ठेवला होता। हे दोघेही गेल्या वर्षभरापासून हा साठा विकण्यासाठी गुप्तपणे ग्राहक शोधत होते। त्याचबरोबर त्यांनी या साठ्याची किंमत 25 कोटींपर्यंत असल्याचं काही विश्वासू व्यक्तींना सांगितलं होतं। ही बाब दहशतवाद विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष भालेकर यांच्या खबऱ्याच्या लक्षात आली आणि त्याने ही माहिती दिली। या प्रकरणातले दोन्ही आरोपी हे उच्च शिक्षित आहे, ते MBA पदवीधारक आहेत। जिगर हा एका खासगी IT कंपनीत काम करतो, तर ताहिर हा आयात निर्यात व्यावसायिक आहे। त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेलं युरेनियम 90% नैसर्गिक आणि शुद्ध असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत 21 कोटींपेक्षा अधिक असेल असा अंदाज आहे। या आरोपींना 12 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश आहेत। या प्रकरणासंदर्भातली अधिक चौकशी आता राष्ट्रीय तपास यंत्रणा करणार आहे। त्यांनी अणुऊर्जा कायद्यातल्या कलमानुसार या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। माहितीनुसार जप्त केलेले युरेनियम आरोपी ताहिर याच्या वडिलांच्या कारखान्याच्या गोदामात काही वर्षापूर्वी भंगार सामानातून आले होते। टाळेबंदी ताहिरची कारखान्यात ये जा वाढली आणि त्याचवेळी त्याच्या हाती या सळ्या लागल्या। त्याने अधिक माहिती घेतल्यावर ते युरेनियम असून त्याची किंमत कोट्यावधींच्या घरात आहे याची जाणीव त्याला झाली। त्यानंतर त्याने मित्र जिगर याला ही बाब सांगून युरेनियम विकण्याचा प्रयत्न केला असे तपशील ATSच्या हाती लागले आहे। त्याची खातरजमा सुरू आहे, मात्र जर हे खडे काही वर्षापूर्वी भंगार सामानातून प्राप्त झाले असतील तर या प्रकरणाच्या मुळाशी जाणे आव्हान ठरू शकेल अशी प्रतिक्रिया वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।